नमस्कार, आपले स्वागत आहे जीवनीस पेजवर। आज आपण पाहणार आहोत महिला दिन, महिला दिन भाषण। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्ध साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुत। पूर्वीपासूनच आपल्या समाजात देवींना उच्च स्थान आहे। जेवढे देव तेवढ्या देवींना मानणारा माझा समाज। भाषणाच्या व कुठल्याही कार्याच्या अगोदर देवाच्या नावाने सुरुवात करणारा माझा देश। देवांच्या पुढे लोटांगण घालणाऱ्या गोष्टी सांगणारे हे जग आज मात्र मुलींना जिवंतच ठेवत नाही, ही लाजिरवाणी बाब आहे। स्वतःच्या मुलांसाठी काळजाची वाट करणारी आई, मोठ्यांना आवडणारी पत्नी, भावासाठी काहीही करायला तयार असणारी ताई, या सगळ्याच हव्यास पण मुलगी नको हे माझ्या चिमुकल्या मनाला कळतच नाही। प्रगाढ पांडित्य दाखवणारे हे जग केवळ शारीरिक क्षमतांवर ताकद ठरवतं। खरं पाहिले तर स्त्रीमध्ये पुरुषांपेक्षा शारीरिक व भावनिक क्षमता या अधिक असतात, पण विज्ञानाला डोक्यावर घेणारे हे लोक स्त्रियांना कमजोर समजतात म्हणून म्हणावेसे वाटते। होणार असेल मुलगी तर पोटावर येतोच पाय, होणार असेल मुलगी तर पोटावर येतोच पाय, पण दिवाच हवा वंशाला तर ती जगली काय अन मेली काय। अशी विदारक परिस्थिती भारतात आहे। महाराष्ट्राचा विचार करता विकसित म्हटलं जाणारं हे राज्य दिवा स्वप्नच होय, कारण पतिदेवांना पत्नी मिळणार नाही एवढी ज्वलंत परिस्थिती महाराष्ट्रात आहे। 6 ते 14 वयोगटाचा विचार करता प्रत्येक 1000 मुला फक्त 883 मुली आज समाजात आहे म्हणून म्हणावेसे वाटते। सावित्रीचा वारसा आम्ही कोणत्या तोंडाने सांगायचा, सावित्रीचा वारसा आम्ही कोणत्या तोंडाने सांगायचा, स्त्रीभ्रूण हत्येचा शाप कुटवर महाराष्ट्राने मिरवायचा, कुटवर महाराष्ट्राने मिरवायचा। जगात अनेक धर्म आहे, प्रत्येक धर्माचं तत्वज्ञान वेगळं आहे। भूतकाळापासूनच स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत आहे। सीतामातेसही अग्निपरीक्षा द्यावी लागली, द्रौपदीला दुशासनाने सभेत अपमानित केले। पूर्वीपासून आतापर्यंतच्या स्त्रिया धोरणी, व्यवहारी, मुत्सद्दी, अष्टपैलू, व्यक्तिमत्व जपणाऱ्या होत्याच, पण पूर्वीच्या काळात मुस्कटदाबी होई। त्यांच्यात गुण नव्हते का? परंतु कोणत्याही गुणांना प्रोत्साहन मिळावे लागते तरच ते गुण उभारी घेतात। जिजाऊसारखी धोरणी माता, झाशीच्या राणी, स्वाभिमानी राजकारणी होत्याच, पण ते ठराविक स्तरात। म्हणून तर सर्वसामान्य स्त्रियांना पुढे आणण्यासाठी सावित्रीबाई पुढे आल्या। आपल्या संसाराची जराही पर्वा न करता त्यांनी स्वतः शिक्षणाचे धडे गिरवले व सर्वांना पावित्र ज्ञानदानाचे कार्य केले। म्हणतात ना, ती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी। एकीकडे राजघराण्यातील मोठमोठ्या स्त्रिया होत्या ज्यांना मोठेपणाच्या नावाखाली सर्वांपुढे येण्याला राजमान्यता नव्हती, पण तरीही प्रत्येक कसरत कौशल्याने पार पाडणे हे स्त्रियांना जणू जन्मापासूनच माहीत असते। कौशल्यासारखी माता एकीकडे व स्वतःचे हित बघणारी कैकेयी एकीकडे, या सर्वांपुढे जिजाऊ जिने आदिमायेच्या साथीने आपल्या मुलाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली। त्यांनी स्वतःच्या मुलाच्या माध्यमातून पूर्ण देशाचे हित साधले। स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात बरीच उदाहरणे पाहायला मिळतात। स्त्रियांनी स्वातंत्र्य मिळण्यासाठी कधी आपले राज्य परकीयांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून प्रयत्न केले, तर कधी मुत्सद्दीने राज्य काढूनही घेतले। झाशीच्या राणीने आपले बाळ जे अगदी लहान होते त्याला पाठीवर घेऊन लढाई केली। कालच्या स्त्रियांमध्ये सर्व गुण होते, पण ते व्यक्त करण्याची योग्य दिशा नव्हती। आजकाल जवळजवळ प्रत्येक घरातील स्त्री वैचारिक, आर्थिक, मानसिकरित्या स्वतंत्र आहे। ती आपल्या कुटुंबाचं, समाजाचं हित व ऋण व्यक्त करण्यासाठी काही ना काहीतरी कार्य करत असते। कोणी राष्ट्रपती, कोणी मुख्यमंत्री, कोणी शास्त्रज्ञ, कोणी शिक्षिका, पोलीस, डॉक्टर, उत्कृष्ट व्यावसायिका आणि बरंच काही। शास्त्रज्ञ डॉक्टर बनलीस तू, शास्त्रज्ञ डॉक्टर बनलीस तू, राष्ट्रपती पंतप्रधानपद भूषविले, सोडिले ना एकही क्षेत्र, अंतराळही तू पार केलेस, अंतराळही तू पार केलेस। आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते। आजची स्त्री आर्थिक वैचारिकरित्या स्वावलंबी आहे। झाशीच्या राणीने युद्धासाठी बाळाला पाठीवर बांधले। प्रत्येक जबाबदारी सांभाळण्यासाठी पडणारी कामं, नोकरीत पेलवायची पदं, या सर्वांना कर्तृत्वाने पुढे नेणारी आजची स्त्री होय। काळ बदलेल, पण ती मात्र माघार न घेता पुढे पुढे जाते आणि जातच राहील। शेवटी एकच सांगेन, स्त्रीविना घराला घरपण नाही, स्त्रीविना घराला घरपण नाही, ज्या घरात स्त्री नाही ते घर नाही। घर असल्यासारखं वाटतच नाही। स्त्रीमध्ये घराला जोडून ठेवण्याची अनोखी शक्ती असते। अशा स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा। धन्यवाद।